14 वर्षाच्या चिमुकल्याचा कूलरनं बळी घेतलाय. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. कूलरमुळे कुणाचा बळी जाऊ शकतो का? 14 वर्षाचा मुलगा कूलरमध्ये पाणी टाकण्यासाठी गेला आणि शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. घटना दुर्दैवी आहे. आपल्याकडेही कूलर असतो, घरात लहान लेकरं असतात. कूलर संदर्भात काय आणि कशी काळजी घेतली पाहिजे बघूयात. त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. घटना आहे हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातली, सुकळी खुर्द गावातली. फोटोत दिसणाऱ्या या चिमुकल्याचं नाव आहे गणेश एकनाथ खिलारी. सकाळी गणेश झोपेतून उठला, थेट कूलरच्या दिशेनं गेला. लोखंडी कूलरमध्ये तो बादलीनं पाणी टाकण्याचा प्रयत्न करत होता, मात्र विजेच्या बोर्डमध्ये लावण्यात आलेलं कूलरचं बटन जे होतं ते सुरूच होतं. कूलर लोखंडी होता, त्यात काहीतरी टेक्निकल ग्लिच होता. अशातच गणेशनं जेव्हा कूलरला स्पर्श केला तेव्हा आपण कल्पनाही करू शकत नाही अशी भयंकर घटना त्याच्यासोबत घडली. शॉकनं तो तडफडला आणि जागेवरच कोसळला. अंथरुणात झोपलेला गणेश कूलरच्या बाजूला निश्चित का पडला हे पाहण्यासाठी गणेशच्या आईनं त्याच्याकडे धाव घेतली, मात्र तोपर्यंत सर्व काही संपलं होतं. गणेशच्या मृत्यूनं कुटुंबासह परिसरावर सुद्धा शोककळा पसरली आहे. अवघ्या 14 वर्षांच्या मुलाच्या मृत्यूनं त्याचे आई वडील हादरून गेलेत. आज सकाळी सेनगाव तालुक्यातील सुकळी खुर्द या गावातील विद्यार्थी गणेश खिल्लारे याचा कूलरला शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. गणेश हा अत्यंत सर्वात गुणी मुलगा होता. तरी आपण उन्हाळ्याच्या दिवस असल्यामुळे आपण घरात कूलर फ्रीज या गोष्टींचा वापर करत आहोत, तरी आपण लहान मुलांना कूलरचं स्विच ऑन करणे किंवा कूलरमध्ये पाणी टाकणे या गोष्टी त्यांच्याकडून टाळण्याचा प्रयत्न करावा आणि आपण सर्वांनी त्याकडे विशेष काळजीने लक्ष द्यावे असे मी आवाहन करीत आहे. मित्रांनो, 14 वर्षाचा गणेश आता जगात नाही. कूलरमुळे त्याचा नाहक बळी गेला. आपणही कूलर वापरतो, आपणही काळजी घ्यायलाच हवी. पण काळजी घ्यावी कशी? साम टीव्हीनं हिंगोली शहरातील कूलर व्यावसायिकांकडे जाऊन बातचीत केली आहे, पाहूयात. उन्हाळ्यामध्ये आपले लेकरा कूलरला हात लावतात कारण की त्याचा वायर कपलेला असेल, कुठे बॉडीला लागला असेल तर शॉक लागते आणि त्याचा मोठा धक्का बसते. म्हणून आपले पोराला कुठेही कूलरला हात लावू देऊ नका, पाण्यामध्ये हात टाकू नका. आणि आपला जेव्हा आपण कूलरमध्ये पाणी टाकतो तेव्हा त्याचा स्विच बंद करायचं आणि नंतर पाणी टाकायचं. आणि मोठा कूलर असो का छोटा असो त्यामध्ये हात लावायचा नाही आणि लेकरापासून दूर ठेवायचं. मंडळी, लेकरांना तर कूलर पासून दूर ठेवाच, पण कूलर वापरणं तर सध्याच्या तापमानाचीच गरज आहे, नाही का? कूलर खराब झाला आहे, आता बाबा लांब राहा, शॉक लागू शकतो, अशी परिस्थिती कशी ओळखायची? त्याबद्दलही व्यावसायिक काय सांगतात ऐका. आपण जेव्हा कूलर लावतो त्या अगोदर असा टेस्टर असते, हे टेस्टरनं असं चेक करून बघायचं कूलर सुरू केल्यानंतर. आणि त्यामध्ये लाईट आला तर आपल्या जवळच्या मेकॅनिक कडे त्यानं घेऊन जायचं आणि त्याच्या व्यवस्थित दुरुस्त करून घ्यायचं. नंतर कूलरला चेक करायचं आणि कूलर चालू असताना हात पण लावायचा नाही, बटन बंद करून त्याला हात लावायचा आणि पाणी वगैरे टाकायचं. आणि हे जे आपले बटन आहे ते बटन व्यवस्थित चेक करून पाहायचं आणि मोटरीचे वायर कुठे कटलेले ते बघायचं आणि नंतर हे दुरुस्त करून पूर्ण तुमचा कूलर सुरू करायचं. उन्हाळा आहे, काळजी घ्या. वाढलेल्या तापमानात कूल राहायचं असेल तर कूलर वापरण्याआधी थोडं अलर्टही राहा. खबरदारी बाळगा, मृत्यू कुणालाही सांगून येत नाही, पण काही अप्रिय घटना टाळायच्या असतील तर थोडीशी सतर्कता मोठा अनर्थ टाळू शकते, हेही लक्षात असू द्या. संदीप नागरेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.